राज्य मागासवर्ग आयोगाची आज महत्वाची बैठक पुण्यामध्ये होतीये आठ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीच्या आधी ही महत्वाची बैठक आहे ओबीसी आरक्षणाबाबत न्यायालयामध्ये आकडेवारीसह बाजू मांडण्याच्या आधी ही शेवटची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये राज्य सरकारला सादर करायच्या अंतरिम अहवालाचं काम सुद्धा पूर्ण केलं जाणार आहे राज्य सरकारनं वेगवेगळ्या विभागांच्या योजनांसाठी वापरली जाणारी आकडेवारी राज्य मागासवर्गीय आयोगाला उपलब्ध करून दिल्यानंतर मागच्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्गीय आयोगानं ओबीसी आरक्षणासाठी अहवाल तयार करण्याचं काम सुरू केलेलं होतं सोमवारी म्हणजे सात फेब्रुवारीला आयोगाकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येईल आणि त्यानंतर तो आठ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल त्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे दरम्यान कालच्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या बैठकीनंतर आयोगाचे सदस्य सागर किल्लारीकर यांनी काय माहिती दिली आपण पाहूयात इंटरिम रिपोर्ट ओबीसीच्या आरक्षणाबाबत जो द्यायचा आहे ती एक अतिशय जबाबदारीपूर्ण असं काम आहे आयोगाचे सर्व सदस्य आणि प्रकृती ठीक नसतानासुद्धा आयोगाचे अध्यक्ष हे मुंबईतून ऑनलाईन आम्ही सकाळी साडे अकरा वाजल्यापासून आत्तापर्यंत काम करतो आहे शासनाने आमच्याकडे सुपूर्द केलेल्या सगळ्या कागदपत्रांची छाननीचं चा काम आम्ही दिवसभर केलेलं आहे ते आणखीन संपलेलं नाही आमची बैठक ही आम्ही वेळेअभावी थांबवलेली आहे उद्या सकाळी पुन्हा बैठक सुरू होईल आणि उद्या दुपारच्या आसपासपर्यंत आमचा रिपोर्ट तयार होईल त्याला अंतिम स्वरूप देऊ आणि मग तो नंतर सत्तावीस तारखेला आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे सात तारखेला सा... सात तारखेला सातर आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडे सुपोद करू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट